राज्यामध्ये गेले 4-8 तास एकच विषय गाजतो आहे, तो आहे ABP माझानं घेतलेल्या ओपिनियन पोलचा. हा ओपिनियन पोल अनेकांचे आडाखे उद्ध्वस्त करणारा आहे, भाजपला टेन्शन देणार आहे. अजित पवार यांना तर अक्षरशः या पोलमुळे रात्रीची झोप लागणार नाही, आणि एकनाथ शिंदे हे थोडेफार काय कभी खुशी कभी गम अशा मोडमध्ये राहतील. उद्धव ठाकरे यांना या पोलमुळं फारच बरं वाटेल, काँग्रेसला थोडा दिलासा मिळेल आणि शरद पवार मात्र नक्कीच खुश होतील. अशा प्रकारचा हा पोल आहे, आणि या पोलच्या म्हणण्यानुसार या दाव्यानुसार जी आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे, महायुतीला 30 म्हणजे भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी अशा या तीनही पक्षांना 30 जागा मिळत आहेत, आणि दुसरीकडे काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांना 18 जागा मिळत आहेत. आणि अगदी धक्कादायक बाब अशी आहे की अजित पवार यांना फक्त 0 जागा मिळत आहेत. अजित पवार तुम्हाला माहिती आहे की ते बारामतीमध्ये लढत आहेत, त्यांच्यासाठी जी अतिशय प्रतिष्ठेची लढाई आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या तिथनं लढाई लढत असताना त्यांचा पराभव होतो आहे असं या पोलचं म्हणणं आहे. दुसरी लढाई आहे त्यांची धाराशिवमध्ये, तेथे अर्चना पाटील या उमेदवार आहेत. तिसरी लढाई आहे ती रायगडमध्ये, त्या ठिकाणी सुनील तटकरे हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे रिंगणात आहेत. आणि चौथी जी त्यांची निवडणूक आहे राष्ट्रवादीची, ती शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. हे चारही उमेदवार पराभूत होतील असा या ओपिनियन पोलचा धक्कादायक निष्कर्ष आहे. त्यामुळं नक्कीच अजित पवार यांना आपली रणनीती बदलावी लागेल, आपले डावपेच पुन्हा नव्यानं आखावे लागतील. पण हे असं का होतं आहे, आणि जी महायुती राज ठाकरेंना बरोबर घेते आहे, अजित पवार एकनाथ शिंदे यांना ऑलरेडी बरोबर घेतलेला आहे, वंचितला स्वतंत्रपणे फाईट करण्यासाठी भाग पाडलेला आहे, महादेव जानकर यांच्यासारखा मोठा नेता महायुतीचा उमेदवार आहे, तरीही महायुतीला अजूनही मिशन त्यांचं जे 45+ आहे तेसुद्धा गाठताना अक्षरशः नाकी न येत आहेत. तर याची कारणं काय आहेत, ही कारणं आपण या निमित्ताने पाहूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जी पक्ष फोडी झालेली आहे ती मतदारांना आवडलेली नाही. मराठी माणसांचा चेहरा असलेली शिवसेना फोडली, नंतर मराठी एक नेता जो तुल्यबळ नेता, ताकदवान नेता जो दिल्लीला आव्हान देत होता, अशा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, हे दोन्ही मतदारांना आवडलेलं नाही आहे. आणि त्याचा सगळा रोष हा भाजपवर येताना दिसतो आहे असं या पोलचे निष्कर्ष आहेत. आणि तुम्ही सोशल मीडियावरचं कोणताही पोल घ्या, कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घ्या, तर त्याच्यामध्ये जे सोशल मीडिया भाजपचा हत्यार होता तो आज भाजपवर उलटलेला आहे. आणि त्याचं कारण हेच आहे, जे महाराष्ट्रातले दोन महत्त्वाचे पक्ष होते हे भाजपनं फोडले, हे मतदारांना रुचलेलं दिसत नाही आहे. दुसरं महत्त्वाचं कारण की नरेंद्र मोदी यांनी आता यांच्या ज्या सरकारविषयी जी कामगिरी आहे त्या कामगिरीची एक परिसीमा गाठलेली आहे असं मतदारांना वाटतं आहे. आणि 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये मोदी हेच महायुतीचं BJP बलस्थान होतं, मात्र हे बलस्थान एक हाती निवडणूक देण्यासाठी आता समर्थ नाही आहे हा देखील या ओपिनियन पोलचा अर्थ असू शकतो. मोदी हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत असल्यामुळे साहजिकच त्यांच्याविषयीची क्रेज कमी झाली की काय असा देखील अर्थ आपण या पोलमधनं काढू शकतो. अनेकदा जी सरकारं तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातात त्यांना हा प्रश्न भेडसावतो, जनमत आपल्या बाजूनं अशा सरकारला वळवणं फार अवघड गोष्ट असती. तरीही भाजपनं 400+ नारा दिला आहे देशभरामध्ये, आणि महाराष्ट्रात 45+ नारा दिलेला आहे. मात्र नरेंद्र मोदी यांची क्रेज कमी झालेली आहे असा देखील या सर्वेचा अर्थ निघू शकतो. तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे, शिंदे फडणवीस आणि अजित पवार या सरकारच्या देखील कामगिरीचा कौल या निवडणुकीच्या निमित्तानं मतदार देत आहेत. या सरकारच्या कामगिरीवरती देखील मतदार खुश नाही आहेत हा देखील पोलचा तिसरा अर्थ असू शकतो. आणि त्यामुळेच महायुतीला म्हणजे सर्वाधिक म्हणजे 40-40 जागा न जिंकू देता त्यांना केवळ 30 आसपास रखडावं लागतं आहे, झगडावं लागत आहे. याचा अर्थ गेले 1.5 वर्ष शिंदे सरकारची जी कामगिरी आहे ती देखील मतदारांना रुचलेली नाही, त्यामुळेच मतदार आता उद्धव ठाकरे यांच्याकडे किंवा महाविकास आघाडीकडे वळताना दिसत आहे.
चौथी गोष्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याविषयीची वाढती सहानुभूती. ज्या पद्धतीनं हे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडण्यात आले त्याचा उलटा परिणाम मतदारांवरती झाला आणि त्याबद्दल मतदारांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती दिसून येत आहे. आधी म्हटलं ज्या पद्धतीनं पक्ष फोडला आवडलेलं दिसत नाहीये तसाच दुसरा प्रकार असा झालेला आहे की या नेत्यांवरती यांचा हा पक्ष आहे शिवसेना ही ठाकरेंची आहे राष्ट्रवादी ही शरद पवारांची आहे आणि त्यांच्या हातातून ती हिसकावून घेतलेली आहे ती आपण आता त्यांना परत द्यायला पाहिजे असं देखील मतदारांना वाटत नाही ना असा देखील या पोलचा अर्थ असू शकतो. पाचवा फॅक्टर जो मला वाटतो आहे की प्रकाश आंबेडकर यांचं देखील एक क्रेज कमी होणं आणि मनोज दरांगे फॅक्टर असे दोन जर फॅक्टर आपण एकत्र केले तर प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीनं गेल्या 2019 निवडणुकीमध्ये उभी राहिली तिला MIMची साथ मिळाली आणि साहजिकच त्याचा फटका काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला बसला होता. मोठ्या मतप्रमाणात मतांची विभागणी झाली त्यातून काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले. आता मात्र प्रकाश आंबेडकर यांची देखील क्रेज कमी होत आहे त्यांना फारशी मतं मिळताना दिसत नाही आहेत आणि ती सगळी जी मतं आहेत जी मोदी विरोधातली जी सगळी मतं आहेत ती मतं आता पुन्हा महाविकास आघाडीकडे जात आहे. आणि आणखीन एक फॅक्टर जो मनोज दरांगे फॅक्टर आहे मराठा मतांचं कन्सॉलिडेशन हे शरद पवारांच्या बाजूनं होताना दिसत आहे हा देखील या ओपिनियन पोलचा अर्थ आहे. ज्या पद्धतीनं विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये निकाल हे ओपिनियन पोल दाखवत आहेत त्या अर्थाने मराठा फॅक्टर देखील हा महाविकास आघाडीकडे वळालेला आहे हे आपण आपल्याला लक्षात घ्यायला होतं. अर्थात हा ओपिनियन पोल आहे याच्यामध्ये 2-3% जरी मतांचा फरक पडला तरी हे आकडे बदलू शकतात असं देखील या पाहणी करणाऱ्या संस्थेनं सांगितलेलं आहे. मात्र याची कारणमीमांसा आपण या निमित्तानं केलेली आहे. हा ओपिनियन पोल तुम्हाला कसं वाटतो आणि यावरचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटतं हे नक्की आम्हाला आवर्जून कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.